तर 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती गाडीचा मातीचा थर तयार होईल असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आणि दोन अजून पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. परीक्षेमध्ये 20% प्रश्न हे दोन पर्यायासाठी असतात, म्हणून तो नमुना आपण या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय दिले आहे, पहिला पर्याय 50 सेंटीमीटर, दुसरा पर्याय 5 सेंटीमीटर, तिसरा पर्याय 0.5 मीटर, 0.5 मीटर आणि चौथा पर्याय आहे 1.5 मीटर. तर आपण हे उदाहरण सोडूया. स्पष्टीकरण, या ठिकाणी आपल्याला एक खड्डा दिलेला आहे आणि खड्ड्याचा आकार इष्टिका किती सारखा आहे, म्हणून आपण त्या खड्ड्याचं घनबळ म्हणजे त्या खड्ड्यातून काढलेल्या मातीचं घनबळ सारखंच असणार आहे आणि अशी माती आपण रस्त्यावर पसरणार आहोत. रस्त्याची लांबी 1 किलोमीटर लांब आणि रुंदी 24 मीटर आहे, म्हणून आपल्याला त्याची उंची थोडक्यात त्या मातीच्या जाळीचा थर किती जाड असणार आहे ते शोधायचं आहे. तर सुरुवातीला खड्ड्यातील मातीचे घनफळ बरोबर खड्ड्याचे घनफळ बरोबर खड्ड्याचं घनफळ, खड्डा कशा आकाराचा आहे, इलेक्ट्रिकल किती आकाराचा खड्डा आहे, त्यामुळं लांबी गुणले रुंदी गुणले उंची. लांबी किती आहे 60 मीटर, रुंदी किती आहे 40 मीटर आणि उंची आहे 5 मीटर. आपण ही बाब या ठिकाणी अशी ठेवूया, कारण याचा उपयोग आपल्याला पुढील उदाहरण सोडण्यासाठी होणार आहे. आता या मातीच्या घनफळावरून आपल्याला ही माती रस्त्यावर पसरल्यानंतर ती 1 किलोमीटर लांब पसरलेली आहे आणि 24 मीटर रुंद असलेल्या रस्त्यावरती पसरलेली आहे, म्हणून आपण रस्त्यावर पसरलेल्या मातीची उंची H1 मान, रस्त्यावरील मातीचे घनफळ बरोबर खड्ड्यातील मातीचे घनफळ. बघा, खड्ड्यातील मातीचं घनफळ किती आहे, घनफळ तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे किती आहे 60 × 40 × 5 आणि रस्ता हा सुद्धा इष्टिका किती आकाराचा होईल, म्हणून रस्त्याचं जे घनफळ असणार आहे ते सुद्धा इष्टिका कितीच्या सूत्राप्रमाणेच असणार आहे L1 × B1 × H1. या ठिकाणी रस्त्याची लांबी 1 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर लांब म्हणजे 1000 मीटर लांब, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर आपण लांबी 1000 मीटर या युगामध्ये सर्व राशी लिहूया. रुंदी 24 मीटर आणि उंची आहे ती आपल्याला शोधायची H1 बरोबर 60 × 40 × 5. तर आपण उंची शोधूया, H1 बरोबर 60 × 40 × 5 भागिले H1 1000 आणि हातोळी थांबतो सुद्धा खाली येणार आहे. तर आता आपण हे 2 0 या 1000 असणाऱ्या 2 0 जातील, त्यानंतर आणखी चौकरूप लिहूया, 5 × 5 × 5 × 10 असं एक चौकरूप जाईल, त्यानंतर 2 × 1 × 2 × 4 असं एक चौकरूप जाईल. या ठिकाणी 1 राहिलेला आहे, या ठिकाणी 24, या ठिकाणी 6, या ठिकाणी 2 राहिलेले आहे, या ठिकाणी 1 राहिलेला आहे, म्हणजे 6 × 12 = 24.
एच वन बरोबर 12/2 असं आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपण एच वन ची किंमत काढू. एच वन बरोबर बघा 12 × 12 = 24 म्हणजे किती आलं उत्तर 1/2. 1/2 म्हणजे किती? वेग वे आपण पॉइंट घेऊया आणि वेग म्हणजे 10.5 एच वन आणि आपण मीटरमध्ये घेतल्यामुळं आपल्याला ती जाडी येणार आहे मीटरमध्ये येणार आहे. आता बघा 0.5 मीटर इतकी त्या रस्त्याची जाडी आलेली आहे म्हणजे उंची आलेली आहे. आता 0.5 मीटर म्हणजे किती? 0.5 एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. जर आपण जर गुणलं तर उत्तर आपल्याला येणार आहे 50 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी दोन उत्तर आलेले आपल्याला 0.5 मीटर आणि 50 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 50 सेंटीमीटर आणि 0.5 मीटर आपले दोन पर्याय काही बरोबर आले आहे. म्हणून आपले दोन पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक तीन. हे दोन पर्याय आपले आलेले आहेत.